नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपले सगळ्यांचे स्वागत। जाणून घेऊया ठळक बातम्या। पुरंदरमध्ये कोरोना संसर्गाचा उच्चांक, 236 कोरोना बाधित, सासवड 110। सासवडच्या ग्रामीण रुग्णालयात 379 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 186 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। सासवड 109, भिवडी 1, देवडी 3, खानावडी 1, पवारवाडी 1, सोनोरी 4, रोमनवाडी 3, वणपुरी 2, इखतपूर 1, पिसे 1, पारगाव 2, काळेवाडी 9, केतकावळे 1, सुपे 4, चांबळी 2, राजुरी 1, दिवे 3, हिवरे 1, वाळुंज 4, ढुमेवाडी 1, शिवरी 4, माहूर 4, वाघापूर 2, आंबोडी 1, कुंभारवळण 1, भिवरी 2, खळद 1, गराडे 1, पांगारे 1, सिंगापूर 2, पिलानवाडी 1, नारायणपूर 2, तालुक्याबाहेरील 8। जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात 199 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 65 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। जेजुरी 11, पिसुर्टे 2, जवळ अर्जुन 7, सासवड 1, दवनेमळा 2, वाल्हा 2, तरडोळी 1, मुर्टी 1, देवकरवाडी 1, ढालेवाडी 2, हरणी 2, वाळुंज 3, वीर 1, मांडकी 2, पांडेश्वर 1, मावडी कडेपठार 1, रानमळा 1, मावडी सुपे 1, बेलसर 1, कोळविहिरे 1, जोगवडी 2, तांबळे 2, भोरवाडी 2, नावडी 1, पारगाव 5, साकुर्डे 1, पुणे 1। 10वी व 12वीच्या परीक्षा कोरोनाच्या हाहाकारामुळे पुढे ढकलल्या। 10वीची परीक्षा जूनमध्ये तर 12वीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होणार। सासवडमध्ये राष्ट्रीयकृत बँकात ग्राहकांची प्रचंड गर्दी, ज्येष्ठ नागरिक व महिलांना उन्हाचा त्रास, पैसे भरण्यासाठी व काढण्यासाठी 2-2 तासांचा खोळंबा, बँकेच्या बाहेर रस्त्यांवर रांगा। पुण्यात पावसाची जोरदार हजेरी, सासवडमध्ये फक्त विजेसह गडगडाट, रस्ता भिजवला, मोठ्या पावसाचे वातावरण। बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने पुरंदर हवेली काँग्रेस पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन। सरकार कधी स्थापन करायचे ते माझ्यावर सोडून द्या, देवेंद्र फडणवीस यांची पंढरपूरमध्ये घोषणा। गुढीपाडव्यास मिरवणुकीस बंदी, 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊ नये, सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत गुढीपाडवा साधेपणाने साजरा करा, असे शासनाचे निर्देश। राज्यात 14 ते 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची शक्यता। कोरोनाचा प्रसार थांबण्यासाठी राज्यातील सर्व प्रकारच्या न्यायालयांना 4 दिवसांची अतिरिक्त सुट्टी देण्यात आली, त्यामुळे रविवारपर्यंत न्यायालयीन कामकाज बंद राहणार आहे, मात्र सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार आहे। सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त, 13 एप्रिलला पदभार स्वीकारणार। लॉकडाऊनच्या भीतीने सासवडच्या बाजारपेठेत प्रचंड गर्दी, व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। बोपदेव घाटात लूटमार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडले, चोरट्यांकडून 10 गुन्हे उघडकीस आले आहेत, तर 7 दुचाकींसह इतर असा 1,86,000 माल जप्त केला आहे। ओंकार हिंदूराव शिरतोडे, दीपक बाबा भंडलकर, ऋषिकेश प्रल्हाद बोंडरे, तिघेही राहणार खुंटे, तालुका फलटण, जिल्हा सातारा। अभिजित उर्फ आबा अंकुश जाधव राहणार चौधरवाडी फलटण, अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे। पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील, गुन्हे शाखेतील वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, निलेश वनवे, चेतन मोरे, प्रभाकर कापुरे, ज्योतिबा पवार, किशोर वळे यांनी ही कामगिरी केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा धोका वाढला, दिवसभरात 2188 रुग्ण, 34 जणांचा मृत्यू।
धन्यवाद।